पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या चंद्रपुरात सभा पार पडणार आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा ते नारळ फोडतील. महाराष्ट्रातील प्रचाराची दिशा आता निश्चित होणार आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय, तर उद्या ही महत्वाची अशी सभा पार पडेल. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख, सध्या आपल्यासोबत आहेत. ओम, महत्वाची बातमी आपण पाहतोय, नरेंद्र मोदींची उद्या चंद्रपुरात सभा पार पडणार आहे, कसं नियोजन करण्यात आलंय? गौरी, चंद्रपूर मतदारसंघाचे भाजप, शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार जे आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या याच मैदानावरती सभा घेणार आहेत. आपण पाहिलं असेल गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांबाबत कशाप्रकारे वादविवाद आणि चर्चा सगळ्या सुरू आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उद्या पंतप्रधान चंद्रपुरात दाखल होणार आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या प्रचाराचा ते नारळ फोडणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील वादविवाद असतील किंवा या सगळ्या बाबींवरून अनेक चर्चा होत होत्या. महाराष्ट्रातल्या लोकसभेचा प्रचार अजून म्हणावा तसा रंगतदार झाला नव्हता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांच्या उद्याच्या सभेमुळे वातावरणामध्ये रंगत येणार आहे, प्रचाराचा रोख निश्चित होणार आहे. चंद्रपूरबाबत जर बोलायचं झालं, ज्या मतदारसंघामध्ये ही सभा आहे त्या चंद्रपूरमध्ये भाजप आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर प्रतिभा धानोरकर ज्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान पाहायला मिळतंय. जातीगत समीकरणं असतील किंवा स्थानिक समीकरणं असतील, राजकीय परिस्थिती असतील, या सगळ्यामध्ये कुठेतरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचं एक आव्हान सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर आहे असं एक साधारणपणे चित्र या ठिकाणी निर्माण झालंय. जातीगत समीकरण असतील, राजकीय समीकरण असतील, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर जी एक सहानुभूती निर्माण झाली त्या सहानुभूतीचा परिणाम असेल या सगळ्याच्या अनुषंगाने कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे त्या ठिकाणी. गौरी, आपण पाहू शकतो माझ्या मागे तुम्ही जो मंच बघताय त्या मंचावरती व्हीव्हीआयपीजना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि विशेषत्वानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले अशोक चव्हाण हे सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत. या दोघांचं विशेष महत्व यासाठी आहे की या दोघांचाही अनेक भागांमध्ये विदर्भातल्या प्रभाव राहिलेला आहे. प्रफुल्ल पटेल असतील किंवा अशोक चव्हाण, अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये बाळू धानोरकरांनी काम केलेलं आहे आणि ते 2019 एकमेव खासदार होते जे निवडून महाराष्ट्रातून गेले होते. त्यामुळे या दोघांची उपस्थिती या ठिकाणी सिम्बॉलिकली खूप महत्वाची असणार आहे. विदर्भ हा जो कधी काळी काँग्रेसचा गड होता तो गड काबीज करण्यासाठी भाजप गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करते, त्याला यश देखील आलं होतं, त्याचाच एक भाग म्हणून उद्या महाराष्ट्रातली पहिली सभा विदर्भात आणि चंद्रपुरात होते. त्यामुळे या सभेत नेमकं काय होतंय, पंतप्रधानांच्या सभेतून आणि एकंदर भाषणातून महाराष्ट्रातील प्रचाराचा आणि दिशेचा रोख स्पष्ट होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. गौरी, तर मोदी या सभेतून नेमकं काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.